त्र्यंबकेश्वरमध्ये काही मुस्लिम व्यक्तींनी मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जात आहे आणि आज त्र्यंबकेश्वरमध्ये मोर्चे निघता हे शुद्धीकरण केलं. हे बघा, हे महाराष्ट्रातलं सामाजिक सलोखा योजनाबद्ध रीतीने बिघडवण्याचे हे खेळ सुरू आहे. त्याचं कारण असं आहे, आज जे सत्तेवर आहे ते अनैतिक मार्गानं सत्तेवर आले, लोकांचा पाठिंबा त्यांना नाही, नकली हिंदुत्वाच्या नावावर ते भजन करतात. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नावानं काही टोळ्या निर्माण करायच्या आणि संपूर्ण वातावरण बिघडवायचं असं एक कट मला दिसतो. आता हे लोक म्हणतील संजय राऊतांचा हिंदुत्वाशी संबंध काय, ते तर महाविकास आघाडीत हेच ते लोक असे प्रश्न निर्माण करतात. आमच्या इतकं कडवट हिंदुत्ववादी या देशात दुसरं कोणी नसेल, आम्ही ढोंगी नाही. म्हणून मी हे परखडपणे सांगू शकतो, त्र्यंबकेश्वर हा आमच्या अस्थेचा आणि सध्याचा विषय, महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे. तिथे कधीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. मी आणि माझं कुटुंब अनेकदा त्र्यंबकेश्वरला जातो. परवाच्या घटनेसंदर्भात जी माहिती घेतली, कोणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचे पत्र त्यांना द्यायला लावलं. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला काही बंद आंदोलन वगैरे सुरू केलेलं आहे. मुस्लिम समाजाचे एक सुफी संत आहेत, मला वाटतं गुलाब शहा, त्यांचे काय संदल किंवा उर्स हा प्रकार निघतो. गेल्या 100 वर्षापासून ही परंपरा असल्याचं मी माहिती घेतली आणि मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना एक धूप दाखवून पुढे जातात. ही 100 वर्षाची परंपरा, ही माझी माहिती, त्यानुसारच हे सगळं झालं आहे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या परंपरा सर्वत्र, मी फक्त आपल्या इथे आहे का नाही. आम्हीसुद्धा स्वतः अनेकदा प्रधानमंत्र्यांपासून सगळे अजमेर शरीफच्या दर्ग्यावर जातो, श्रद्धेनं तिथे काही नवस किंवा पूजा अर्चा करतो. माहीमच्या दर्ग्यावर, हजी अलीच्या दर्ग्यात मोठ्या प्रमाणात हिंदू जात असतात, त्याच्यामध्ये संघाचेही लोक आहेत मला माहिती आहे. आणि या सगळ्या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं सुद्धा चादर चढवली जाते हा सत्यचा विषय आहे. पण त्र्यंबकच्या निमित्तानं महाराष्ट्राचं वातावरण उद्ध्वस्त करायचं, पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाच्या नावानं बोंबा मारायची, टीका करायची. एसआयटी कसली नेमताय तुम्हाला माहीत नाही काय चाललंय ते या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये. गेल्या काय रामनवमीच्या संदर्भात आपण एसआयटी नेमली का? रामनवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या महाराष्ट्रामध्ये. गेल्या 60 वर्षामध्ये रामनवमीला कधी महाराष्ट्रात दंगल झाली नव्हती, त्याच्यावरती एसआयटी नेमली का? नाही नेमली. असे अनेक प्रकार आहे. या सरकारच्या पायाखाची जमीन हजरली, त्याचा परिणाम आहे. आम्ही असं सांगतो की या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहायला हवा. तुम्हाला दंगली घडवून राजकारण करायचं असेल तर ती यशस्वी होणार नाही. कर्नाटक निवडणुका जिंकण्यासाठी सुद्धा शेवटच्या 4 दिवसात नरेंद्र मोदींनी बजरंग बलीची गदा फिरवली आणि ती गदा त्यांच्या डोक्यात बसली. हनुमान चालीसाचं पठण मतदानाच्या दिवशी आपण करता आणि वातावरण बिघडवता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानात तुम्ही मातोश्रीच्या इथे घुसून तुम्ही हनुमान चालीसा करून वातावरण बिघडवता. हे तुमचे धंदे आहेत, हा तुमचा व्यवसाय आहे. हिंदुत्व हा आमचा व्यवसाय नाही, हिंदुत्व आमची राजकीय रोजीरोटी नाही, हिंदुत्व ही आमची श्रद्धा आहे, संस्कार आहे आणि संस्कृती आहे. ज्यांचे ते नाही ते अशा दंगली घडवतात. साहेब थोडं काही झालं की गेल्या काही दिवसामध्ये लगेच विरोधकांना देशद्रोही ठरवून मुकळं होतात, मात्र कुरुंकरांच्या बाबतीमध्ये देशद्रोही कोण हे स्वतः रोज स्पष्ट दिसत आहे की देशद्रोही 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 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा
एक प्रमुख प्रचारक जो पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये येतोय त्याच्यावरती ना भारतीय जनता पक्षाचे लोक SIT नेमत, जे आता SIT नेमतायत ना आता ETS SIT बोला त्याच्यावर, आणि नाशिकपर्यंत त्याचे धागे दोरे आलेले आहेत. हवाई दलाचे लोक त्यात अडकलेले आहे आणि हे सगळे संघाशी संबंधित आहेत, हे सगळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत नेमा SIT. पण त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोला या जंगली घडवताय. महाराष्ट्र एक संघ हा एक संघ राहील. तुम्ही दंगली घडवायचा प्रयत्न करा तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. दंगली घडवणाऱ्या ज्या टोळ्या निर्माण केल्या आहेत आम्ही त्यांना उत्तर देऊ. हे जे टोळीबाज लोक जे महाराष्ट्राच्या सत्तेवर बसलेले आहेत ते या मराठी राज्याचं नुकसान करत आहेत. आप बताइए क्या चाहिए आपको. देखिए, इस देश की कोई भी शक्ति या कोई भी पॉलिटिकल पार्टी को शिवसेना को हिंदुत्व के बारे में ज्ञान देने की ज़रूरत नहीं. हम जब हमारा जन्म हुआ तो हम हिंदुत्व का विचार लेकर बाहर आए. हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जो मेरे पार्टी के प्रमुख रहे वो देश के सबसे महान हिंदुत्ववादी नेता रहे. लेकिन बाला साहेब ठाकरे ये नहीं कहा कि आए दिन हिंदू मुसलमान आके दंगे कराओ, मुसलमानों पर हमले करो, ये हमारा हिंदुत्व नहीं है. राजनीति के लिए हिंदुत्व की रोटी हमने कभी सेकी नहीं है. त्र्यंबकेश्वर में जो हुआ है वो एक राजनीति है, सोची समझी रणनीति है. जो हुआ है वो वहाँ की परंपरा है. त्र्यंबकेश्वर में सैकड़ों सौ सालों से भी ज़्यादा कुछ मुस्लिम वहाँ रहते हैं. वहाँ के गुलाब शाह है, वो वहाँ के संत थे, उनका संदल निकलता है. त्र्यंबकेश्वर के मंदिर के बाहर वो धूप आरती करते हैं और निकल जाते हैं. एक श्रद्धा का विषय होता है. हमारा जब मुंबई से लालबाग का राजा निकलता है और मुस्लिम मोहल्ले में जाता है भिंडी बाज़ार में, तो मुस्लिम लोग आकर पूजा करते हैं. सबको मालूम है मुस्लिम लोग आकर पूजा करते हैं गणपति, ऊपर से फूल बरसाते हैं. तो उसका मतलब क्या होता है, आप महाराष्ट्र का जो सामाजिक सलोखा है वो बिगाड़ने की आप कोशिश कर रहे हो, लेकिन हम ये होने नहीं देंगे. ते जिथे इथे जातात तिथे त्यांचा पराभव. ते कर्नाटकात ठाण मांडून बसले, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, आता ते महाराष्ट्रात येत आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो. साहेब, राहुल नार्वेकर आता सगळ्याच आमदारांना नोटीस देणार आहेत आणि सगळी चौकशी करणार आहेत. ते राहुल नार्वेकर देत आहेत. विधानसभा अध्यक्ष जर असते तर त्यांनी असं केलं नसतं. साहेब, राहुल नार्वेकरांच्या पक्षांतराविषयी आणि त्यांच्या वैचारिक बैठकीविषयी आपल्याला सांगितलं. पक्षांतर हा त्यांचा छंद आहे आणि पक्षांतर हा त्यांचा व्यवसाय आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. असा एकही पक्ष या महाराष्ट्रात उरला नाही की जिथे त्या पक्षात गेले नाही. त्याच्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड असण्याचं मला कारण दिसत नाही. आणि त्यांनी ज्या प्रकारच्या मुलाखती गेल्या काही दिवसात दिलेल्या आहेत त्या भगतसिंग कोश्यारी यांना शोभत होत्या. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं नियमबाह्य वर्तन करू नये हे संकेत आहेत. आम्ही जेव्हा म्हणतो की हा देश, ही संविधान, इथे कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी संविधान निर्माण झालं आहे आणि तुम्ही कायद्याचं राज्य मोडण्यासाठी त्या संविधानाचा गैरवापर करता. तुम्ही ज्या मुलाखती देत आहेत त्या कायद्याच्या राज्यात बसत नाही. ज्याच्यापुढे न्यायालयासमोर जो खटला चालवला जातो त्या संदर्भात कोणताही जज आणि न्यायमूर्ती समोर मुलाखती देत नाही की मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, मला अधिकार आहेत. हा मी पहिला माणूस पाहिला, पहिले भगतसिंग कोश्यारी आणि दुसरे हे. साहेब, कोणताही न्यायमूर्ती समोरून सांगत नाही माझ्यापुढे हा खटला चालणार आहे आणि मी हा निकाल देणार आहे आणि मी हे करणार आहे, हे पहिले गृहस्थ आहे. त्यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. साहेब, भाजप मंत्र्यांना रिपोर्ट कार्ड मागितलं जाणार आहे आता पक्षासाठी काय करता म्हणून त्याचा हिशोब द्यावा लागला. हा भाजपचा त्यांचा असला विषय. न्यायालयाला इतके दिवस लागले हा निर्णय द्यायला, आता मला जास्त वेळ लागू शकतो असं नार्वेकर म्हणतात. ही त्यांची मानसिकता आहे. आम्हाला कायदा जास्त कळतो, त्यांच्याकडे डिग्री असेल, आमचा अनुभव आहे. नागपूर पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे. काही नागपूर पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे. काही आमदारांना मंत्रिपद देण्याचं आम्ही दाखवून त्यांच्याकडनं पैसे उकळले असं महाराष्ट्रात काही होऊ शकतं.
खंडखोरांचंच राज्य आहे. इतके एजंट लिंपले या लोकांनी पैसे गोळा करण्यासाठी काही करू शकता. तुमच्यावर भाजपचा दबाव आहे का, भाजपची तुम्हाला ऑफर आहे का की तुम्ही भाजपमध्ये यावं, या पद्धतीने तुमच्यावर दबाव येत आहे? मान कापली जाईल पण शिवसेना सोडणार नाही. ठाकरे ठाकरे साहेब जिल्हा प्रमुखांची काय बैठक बोलवली? सह्याद्रीची उंची म्हणजे